नमस्कार मित्रांनो, मी गौरी उत्तुरे, प्लेस टू प्लेस ट्रेकर्सची कोऑर्डिनेटर। पन्हाळा पावनखिंड या ट्रेकसाठी आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलंच असेल। पन्हाळा पावनखिंड हा पावसाळी ट्रेक आहे आणि हा ट्रेक नियर अबाउट 47 ते 50 किलोमीटरचा असतो। तर या ट्रेकसाठी बॅग आपण कशी पॅक करावी यासाठीचा हा डेमो व्हिडिओ। पन्हाळा पावनखिंड या ट्रेकसाठी बॅग पॅक करताना प्रत्येकाने दोन बॅग कॅरी करायच्या आहेत, एक मोठी बॅग आणि एक छोटी बॅग। मोठी बॅग साधारणतः 20 ते 25 लिटरची असावी आणि जी आपण छोटी बॅग कॅरी करतोय ती 5 ते 7 लिटरची असावी। ट्रेकसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि काय काय कॅरी करायचं आहे ते आपण आता बघूया। स्लीपिंग मॅट, कॅप, दोन जोड कपडे, तुम्हाला जी आवश्यक आहेत ती औषधे, मोबाईल चार्जर, पॉवर बँक, रेनकोट, टॉवेल, शॉल, टॉर्च, टूथपेस्ट, टूथब्रश आणि नॅपकिन, कोरडा खाऊ, पाण्याची बॉटल, ट्रेकसाठी लागणारे शूज, एक जोडी सॉक्स, ताटवाटी आणि एक छोटी बॅग। छोट्या बॅगेमध्ये आपण आता कोणत्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत ते पाहूया। रेनकोट, कोरडा खाऊ, कॅप, वॉटर बॉटल, तुम्हाला लागणारे मेडिसिन्स, नॅपकिन आणि टॉर्च। पॅक लंच तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करण्यात येईल। ते पॅक लंच सुद्धा तुम्हाला याच छोट्या बॅगेतून कॅरी करायचे आहे। मोठ्या बॅगमध्ये आता आपण कोणत्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत ते बघूया। शॉल आणि टॉवेल, टूथपेस्ट, टूथब्रश, दोन जोड कपडे, पॉवर बँक आणि चार्जर, जेवणासाठी ताट पाटी, स्लीपिंग मॅट। स्लीपिंग मॅट प्रत्येकाने आपल्या सॅकला वरती बांधायचे आहे। स्वतःच्या जबाबदारीवर आपण आपल्या मौल्यवान वस्तू कॅरी कराव्या। ट्रेकसाठीच्या आपल्या बॅग्स आता पॅक करून झाल्यात आणि हे पावसाळी ट्रेक असल्यामुळे दोन्ही पैकी ऍटलीस्ट एखाद्या बॅगला तरी आपण रेनकवर घालावे। जी बॅग आपण कॅरी करणार आहे त्या बॅगला मोस्टली रेनकवर प्रत्येकाने घालावे, सो दॅट आतले सामान पावसामुळे भिजू नये। ट्रेकसाठी सर्वांनी ट्रेकिंग शूज और स्पोर्ट शूजचाच वापर करायचा आहे। स्लीपर्स, फ्लिप फ्लॉप्स, क्रॉक्स या गोष्टींचा प्लीज कुणीही ट्रेकसाठी वापर करू नका। अशा पद्धतीने प्रत्येकाने आपली बॅकपॅक पॅक करावी आणि स्वतःची आणि आपल्या मित्रांची काळजी घेत हा ट्रेक सर्वांनी सक्सेसफुली कम्प्लीट करावा। धन्यवाद।